अवैध धंद्यांविरोधात अहमदनगर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात 126 अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करत 143 आरोपींकडून 7,40,620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना फेब्रुवारी 2024 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने अवैध धंद्यांची माहिती घेत जास्तीत जास्त अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथकं नेमत कारवाईबाबत सूचना दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणारे 86 ठिकाणी छापे टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5,25,100 रुपये किमतीची अवैध देशी विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी आणि कच्चे रसायन नष्ट करत 87 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करत कारवाई केली. तर जुगार मटका बिंगो चालवणाऱ्या 40 ठिकाणी कारवाई करत 2,15,520 रुपये किमतीची रोख रक्कम आणि जुगाराची साधनं जप्त करत 56 आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. अशा प्रकारे फेब्रुवारी 2024 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यात 126 अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करत 7,40,620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 143 आरोपी ताब्यात घेतले असून यापुढे देखील अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. प्रतिनिधी अनिकेत गौरी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.